आज आपण 8th स्कॉलरशिप साठी अतिशय महत्त्वाचा असलेला असा रॅशनल नंबर्स हा कन्सेप्ट पाहणार आहोत. आपल्या 8वीच्या पाठ्यपुस्तकात सुद्धा रॅशनल नंबर्स हा कन्सेप्ट आहे. आपण पाहूया रॅशनल नंबर म्हणजे नेमकं काय. आतापर्यंत तुम्ही कोणकोणत्या टाईपचे नंबर बघितलेत बघा. नॅचरल नंबर्स, होल नंबर्स, इंटीजर्स, एवढे नंबर्स आपण बघितलेले आहेत. नॅचरल नंबर्स मध्ये कोणते नंबर्स येतात, फ्रॉम 1, 2, 3, 4 हे नंबर्स आहेत ते काय आहेत, नॅचरल नंबर्स. होल नंबर्स म्हटलं की या 1 अगोदर आपण एक 0 घेतो. आणि इंटीजर्स म्हटलं की हे पॉझिटिव्ह नंबर्स आहेत, तसेच नेगेटिव्ह नंबर्स सुद्धा इंटीजर्स मध्ये येतात. याच्या पुढे जाऊन आता आपल्याला नंबर सिस्टीम मधील रॅशनल नंबर्स हा कन्सेप्ट बघायचा आहे. रॅशनल नंबर्स हा कोणत्या फॉर्मॅटमध्ये असणार आहे बघा. ए अपॉन बीच्या फॉर्मॅटमध्ये आहे. आणि या ए अपॉन बीच्या फॉर्मॅटमध्ये असलेल्या नंबर मधला ए अँड बी बोथ आर इंटीजर्स अँड बी इज नॉट इक्वल टू 0. अतिशय महत्वाची कंडिशन आहे. ए अँड बी बोथ आर इंटीजर्स अँड बी इज नॉट इक्वल टू 0 देन द नंबर इज नोन ॲज रॅशनल नंबर. डेफिनेशन बघा सोप्या भाषेत. इफ ए इज एनी इंटीजर अँड बी इज एनी नॉन झिरो इंटीजर, डिनॉमिनेटर मधला जो नंबर आहे तो नॉन झिरो म्हणजे 0 नसला पाहिजे, देन ए अपॉन बी इज अ रॅशनल नंबर. आता रॅशनल नंबर्स मध्ये सुद्धा पॉझिटिव्ह रॅशनल नंबर्स असणार आहेत आणि नेगेटिव्ह रॅशनल नंबर्स असणार आहेत. मी खाली नंबर लाईन काढली आहे बघा. नंबर लाईन वर इथे जर आपला 0 असेल तर नेहमीप्रमाणे 0 राईट हँड साईडला पॉझिटिव्ह रॅशनल नंबर्स असतील आणि 0 लेफ्ट हँड साईडला नेगेटिव्ह रॅशनल नंबर्स असतील. आता 0 राईट हँड साईडचे नंबर्स ऑलवेज ग्रेटर दॅन 0 आणि लेफ्ट हँड साईडचे नंबर कसे असतात, लेस दॅन 0. आपण बघूया पॉझिटिव्ह रॅशनल नंबर्स. द व्हॅल्यू ऑफ एनी पॉझिटिव्ह रॅशनल नंबर इज ऑलवेज ग्रेटर दॅन 0. व्हॅल्यू कशी असणार आहे, ऑलवेज ग्रेटर दॅन 0. पॉझिटिव्ह रॅशनल नंबर्स बघा कोणत्या फॉर्मॅटमध्ये असतील. 1/5 हा 3, तुम्ही म्हणा 3 इज अ नॅचरल नंबर, पण लक्षात घ्या नॅचरल नंबर्स, होल नंबर्स अँड इंटीजर्स ऑल बिलोंग्स टू द ग्रुप रॅशनल नंबर. रॅशनल नंबर हे एक मोठं कुटुंब आहे ज्याच्यामध्ये हे सगळे सामावलेले आहेत. लक्षात येते, समजा आपलं फडके विद्यालय आहे. या फडके विद्यालयामध्ये मराठी माध्यम आहे, इंग्रजी माध्यम आहे, परत आपण इंग्रजी माध्यमामध्ये प्री प्रायमरी, प्रायमरी, सेकंडरी, मराठी माध्यमात पूर्व प्राथमिक, प्राथमिक, माध्यमिक असे विभाग आहेत. त्याच पद्धतीने इथे हा रॅशनल नंबर हा मोठा सेट आहे, मोठं कलेक्शन आहे ज्याच्यामध्ये सगळे नॅचरल नंबर्स, होल नंबर्स, इंटीजर्स, जे आतापर्यंत आपण नंबर शिकलेलो आहोत ते येणार आहेत. फक्त रॅशनल नंबर म्हटलं की आपण एक नवीन डेफिनेशन घेतोय की तो नंबर ए अपॉन बीच्या फॉर्ममध्ये आहे. मग आपण हा 3 हा नंबर ए अपॉन बीच्या फॉर्ममध्ये कसा लिहू शकतो बघा. हा 3 नंबर आहे तोच आपण लिहू शकतो 3 = 3/1. एनी नंबर कॅन बी रिटन इन द फॉर्म ऑफ ए अपॉन बी, त्यामुळे 3 इज ऑल्सो अ रॅशनल नंबर. आता हा पॉझिटिव्ह रॅशनल नंबर म्हणते मी, आणि या नंबरला न्यूमरेटर डिनॉमिनेटर दोन्हीमध्ये निगेटिव्ह साईन आहे. तुम्हाला माहिती आहे 2 निगेटिव्ह साईन्स असतील, -3 / -5, देन आन्सर इज 3/5. म्हणजे हा नंबर हा पॉझिटिव्ह रॅशनल नंबर आहे. अशा प्रकारचे जे डेसिमल्स आपण शिकलेलो आहोत ते सुद्धा कशामध्ये येतात, रॅशनल नंबर्स मध्ये. 0.035 हा नंबर आपण कसा लिहितो बघा, 35 / किती स्थळांनी डेसिमल पॉइंट आहे, 1, 2, 3, म्हणजेच याचा डिनॉमिनेटर असणार आहे 1000. म्हणजेच एनी फ्रॅक्शन कॅन बी रिटन इन द फॉर्म ऑफ ए अपॉन बी. त्यामुळे अशा प्रकारे हे सर्व नंबर्स कशामध्ये येतात, रॅशनल नंबर्स मध्ये, आणि ते पॉझिटिव्ह असतील, ग्रेटर दॅन 0 असतील,
तर आपण त्यांना म्हणतोय पॉझिटिव्ह रॅशनल नंबर्स. आता नेगेटिव्ह रॅशनल नंबर्स, द व्हॅल्यू ऑफ एनी नेगेटिव्ह रॅशनल नंबर इज लेस दॅन झिरो. आणि नंबर लाईनवर नेगेटिव्ह रॅशनल नंबर्स आपण कुठे रिप्रेझेंट करतो? ऑन द लेफ्ट हँड साईड ऑफ द झिरो. लेफ्ट हँड साईड ऑफ द झिरोला आपण नेगेटिव्ह रॅशनल नंबर्स रिप्रेझेंट करणार आहोत. नंबर्स बघा, फॉर एक्झाम्पल -3, -1/5, -3/7, -0.5. हा जो नंबर आहे त्याच्या ऐवजी हा असा न लिहिता जर असा लिहिला असता 1/-5 तरी सुद्धा इट इज अ नेगेटिव्ह रॅशनल नंबर. डिनॉमिनेटर मध्ये मायनस साईन असेल किंवा न्यूमरेटर मध्ये मायनस साईन असेल किंवा मध्ये मायनस साईन असेल तरी तो कसा नंबर आहे? इट इज अ नेगेटिव्ह रॅशनल नंबर. लक्षात येत आहे? आपण फर्स्ट एक्झाम्पल बघूया. विच ऑफ द फॉलोइंग रॅशनल नंबर्स इज अ नेगेटिव्ह इंटीजर. आपल्याला नेगेटिव्ह इंटीजर शोधायचे, त्याच्यासाठी सुरुवातीला आपल्याला चिन्हांकडे बघूनच कळतं की हा असू शकतो किंवा हा. पण आपण रिड्यूस फॉर्म मध्ये करून बघूया. बघा, 4×4 = 12 म्हणजे याची व्हॅल्यू येते -3, आणि इथे 3×3 = 3, 3×2 = 6 म्हणजे याची व्हॅल्यू येते -1/2. -1/2 म्हणजे तो इंटीजर नाहीये आणि -3 हा नेगेटिव्ह इंटीजर आहे. हा नंबर दोन्हीकडे मायनस मायनस असल्यामुळे पॉझिटिव्ह आहे, हा झिरो आहे. त्यामुळे आपला करेक्ट अल्टरनेटिव्ह असणार आहे फर्स्ट. आता सेकंड क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोइंग इज द करेक्ट पेअर ऑफ इक्विव्हॅलंट रॅशनल नंबर. इक्विव्हॅलंट म्हणजे काय? ज्याची व्हॅल्यू सेम आहे. दोन्ही रॅशनल नंबर्स असेल की जे इक्वल आहेत, बरोबर. इथे पण आपल्याला रिड्यूस फॉर्म मध्ये करून बघायचंय, पण हा आहे नेगेटिव्ह आणि हा आहे पॉझिटिव्ह, मग ते कधीच इक्विव्हॅलंट नसणार आहेत. म्हणजे हा पर्याय पहिल्यांदाच बाद झाला. याच्यामध्ये दोन्ही पॉझिटिव्ह आहेत तर आपण इथे ट्राय करून बघूया, सॉरी दोन्ही नेगेटिव्ह आहेत तर आपण इथे बघूया रिड्यूस फॉर्म मध्ये करून. 3×9 = 3×12, 7×3 = 21, 7×28. दोन्ही नंबर्स आपल्याला मिळाले -3/4, -3/4, म्हणजे दीज टू नंबर्स आर इक्विव्हॅलंट. लक्षात येते? एकच पर्याय आपल्याला शोधायचा आहे आणि तो मिळाला की आपण तिथेच थांबायचंय. आता नेक्स्ट क्वेश्चन बघा, विच ऑफ द फॉलोइंग अल्टरनेटिव्ह इज नॉट करेक्ट. नॉट करेक्ट असलेला अल्टरनेटिव्ह शोधायचा आहे. या नॉटला फार महत्व आहे. बऱ्याचदा आपण करेक्ट अल्टरनेटिव्ह शोधतो, आपल्याला करेक्ट नाही असं अल्टरनेटिव्ह शोधायचंय. मी पहिला नंबर लिहून घेते, 2/3 = less आणि हा नंबर आहे 3/4. यांच्यातलं जे कंपॅरिझन आहे ते करायला एक सोपी मेथड आहे. काय करायचं बघा, क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं. 2×4 किती होतात? 8. 3×3 = 9. यामध्ये 8 = less than 9. जर फर्स्ट प्रॉडक्ट इज लेस दॅन द सेकंड प्रॉडक्ट, देन द फर्स्ट नंबर इज लेस दॅन सेकंड नंबर. म्हणजे हा दिलेला अल्टरनेटिव्ह बरोबर आहे, पण आपल्याला नॉट करेक्ट शोधायचंय, म्हणजे हे आपलं आन्सर आहे ते आपण घ्यायचं नाहीये. आता इथे जा, इथे आपण लिहून घेऊया. मी मुद्दाम लिहून घेते दोन्ही नंबर्स, तुम्हाला तिथेच गर्दी होते म्हणून. आता इथे मल्टिप्लिकेशन करायचंय क्रॉस. -25 याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन आलं -16. जेव्हा नेगेटिव्ह नंबर्स असतात तेव्हा प्रत्यक्षात दिसायला मोठा दिसणारा नंबर हा लहान असतो. -25 = less than -16. आपल्याला त्याच प्रकारचं साईन इथे दिलेलं आहे. हा हे जे रिलेशन आहे सेम रिलेशन आहे, म्हणजे हा पण आपल्याला अल्टरनेटिव्ह घेता येणार नाहीये, कारण नॉट करेक्ट शोधायचंय म्हणून. आता थर्ड लिहून घेऊया आपण. काय बघा, -2/3, 3/-4. जेव्हा डिनॉमिनेटर मध्ये मायनस साईन असतं तेव्हा आपण सिम्प्लिफिकेशन करताना न्यूमरेटर मध्ये लिहून घ्यायचंय आणि नंतरच कंपॅरिझन सुरू करायचंय. या दोघांचा प्रॉडक्ट येईल -8, या दोघांचा प्रॉडक्ट आहे -9. या दोघांमध्ये मोठा नंबर कोणता आहे बघा, -8 > -9. म्हणजे इथे पण तसंच साईन असायला हवं होतं.
ते नाहीये म्हणजे धिस इज नॉट करेक्ट वाला अल्टरनेटिव्ह, म्हणजे याला आपण टिक करायचे. अजून एक अल्टरनेटिव्ह शोधायचे म्हणजे आता हे दोन तर आपण चेक केले ते नव्हते, म्हणजे हा असणार आहे, तरी पण आपण टॅली करून बघूया. मायनस सेवन इंटू सेवन किती होतात, मायनस 49, सिक्स इंटू मायनस 8 मायनस 48, या दोघांमध्ये काय रिलेशन असणार आहे, मायनस 48 इज ग्रेटर दॅन मायनस 49. इथे साईन बघा एक्झॅक्टली अपोजिट आहे, म्हणजे नॉट करेक्ट असलेला हा अल्टरनेटिव्ह आहे, त्यामुळे आपलं थर्ड अँड फोर्थ हे आन्सर असणार आहे. लास्ट क्वेश्चन बघा, व्हॉट इज द सम ऑफ ऍडिटिव इनव्हर्स ऑफ 5/11. आता 5/11 चा ऍडिटिव इनव्हर्स आपल्याला बघायचा आहे. ऍडिटिव इनव्हर्स म्हणजे अपोजिट नंबर, 5/11 चा अपोजिट नंबर म्हणजेच मायनस 5/11, आणि त्याच्यामध्ये ऍड करायचंय मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्स ऑफ धिस नंबर. आधी हा नंबर काय आहे बघा, 2 इंटीजर 1/5, त्याचं सिम्प्लिफिकेशन केलं 5 × 2 = 10, 10 + 1 म्हणजे 11, 11/5 हा नंबर आहे. 11/5 आपण खाली लिहूया. या 11/5 चा मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्स, त्यालाच वेगळा शब्द आहे रेसिप्रोकल. काय असतो रेसिप्रोकल, हा जो 5 आहे तो न्यूमरेटर मध्ये आणि 11 डिनॉमिनेटर मध्ये. मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्स हा नंबर आहे, एक्झॅक्टली याच्या उलट नंबर घ्यायचा आहे, कारण या दोन नंबर्सचा प्रॉडक्ट किती आला पाहिजे, 1, त्याला म्हणतात मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्स. आता हा 5/11 आहे, आपल्याला सांगितलंय व्हॉट इज द सम ऑफ, हा पहिला नंबर होता त्याच्यामध्ये मी हा 5/11 याचा मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्स ऍड केला, उत्तर काय येणार आहे बघा, -5/11 आणि 5/11 एकमेकांचे अपोजिट नंबर्स आहेत, आन्सर किती येणार, 0. बघा -5 + 5 = 0/11 इज 0, म्हणजे यातला थर्ड अल्टरनेटिव्ह हा आपला करेक्ट अल्टरनेटिव्ह आहे. फिफ्थ क्वेश्चन बघा, विच ऑफ द फॉलोइंग रॅशनल नंबर्स इज टू बी ऍडेड टू द मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्स ऑफ -6/15 टू गेट 2. फार मोठा प्रश्न आहे. अगोदर आपण हा जो नंबर आहे -6/15 याचा मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्स लिहूया. मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्स म्हणजे काय, प्रॉडक्ट ऑफ टू नंबर्स इक्वल टू 1 असायला पाहिजे, त्यामुळे याचा मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्स एक्झॅक्टली याच्या उलटा घ्यावा लागतो, 15/-6 हा आपला मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्स आहे. तर हा मी नंबर खाली लिहून घेते, हे मायनस साईन डिनॉमिनेटर मध्ये आहे ते आपण न्यूमरेटर मध्ये लिहू शकतो. हा नंबर आहे, याच्यामध्ये खालील पैकी कोणता नंबर ऍड केला पाहिजे टू गेट द आन्सर 2. आपल्याला दोन आन्सर मिळण्यासाठी खालील पैकी कोणता नंबर ऍड केला पाहिजे, बघा डिनॉमिनेटर आहे 6, 2 आन्सर हवं असेल तर न्यूमरेटर मध्ये किती असायला पाहिजे, 12, 6 × 6 = 12. जर न्यूमरेटर 12 असेल तरच आपलं आन्सर किती येणार आहे, 2 येणार आहे. मग न्यूमरेटर 12 हवाय आपल्याला, तर -15 मध्ये किती ऍड केले की न्यूमरेटर 12 होईल असा विचार करायचा. -15 मध्ये किती ऍड केले की न्यूमरेटर 12 होईल, बघा +27, 27 - 15 तर आपल्याला आन्सर येणार आहे 12. त्यामुळे काय ऍड करायला पाहिजे, 27/6 दॅट इज थर्ड अल्टरनेटिव्ह. लक्षात घ्या विचार कसा करायचा आहे, 2 मिळवायचे म्हणजेच किती, 12/6. न्यूमरेटर 12 हवा असेल तर -15 मध्ये काय ऍड करावे लागतील, 27, आणि डिनॉमिनेटर आहे तसाच, म्हणजे 27/6 इज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. आता नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण, 6, द रॅशनल नंबर -32/7 लाईज बिटवीन विच ऑफ द 2 कॉन्सिक्युटिव्ह इंटीजर्स. खालील पैकी कोणत्या दोन कॉन्सिक्युटिव्ह इंटीजर्स मध्ये हा नंबर आहे ते शोधायचं आहे. आपण याला
सातारे -32 ला डिवाइड केलं, या नंबरला इंटीजर फॉर्म मध्ये कन्वर्ट करायचं. काय होतं बघा, 728 मायनस साइन आपण लिहितो 728. 28 मध्ये किती ऍड केले की 32 होतात, 4 ऍड केले की, म्हणजे हाच नंबर इंटीजर फॉर्म मध्ये आपल्याला असा लिहिता येतो -4 इंटीजर 4/7. याचाच अर्थ हा नंबर कोणत्या नंबर्सच्या मध्ये येणार आहे, -4 अँड -5. हा नंबर नंबर लाईनवर कोणत्या नंबर्सच्या दरम्यान इन बिटवीन येणार आहे, -4 -5, म्हणजे यातला सेकंड अल्टरनेटिव्ह करेक्ट आहे. सेव्हन्थ एक्झाम्पल बघा, असाच प्रश्न आहे पण थोडा आपल्याला ट्विस्ट केलाय. द स्क्वेअर ऑफ, स्क्वेअर करायचंय, द स्क्वेअर ऑफ द मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्स ऑफ दिस. अगोदर -3/7 नंबर दिलाय, त्याचा मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्स काय घेणार आपण, 7/-3, किंवा आपण असा लिहू शकतो -7/3. प्रॉडक्ट ऑफ दीज टू नंबर्स इक्वल टू 1. हा मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्स असलेला नंबर आहे, याचा स्क्वेअर करायचंय. स्क्वेअर किती येणार आहे याचा स्क्वेअर, -7 स्क्वेअर येतो 49, 3 स्क्वेअर येतो 9. कोणत्याही नेगेटिव्ह नंबरचा स्क्वेअर ऑलवेज पॉझिटिव्ह येतो, त्यामुळे 49/9 आला. काय सांगितलंय, धिस नंबर लाईज बिटवीन विच टू कॉन्सिक्युटिव्ह इंटीजर्स. आपण याप्रमाणे त्याचं रूपांतर करूया, 9/45, 9/45 उरले किती, 4. 49 होण्यासाठी किती राहिलेले आहेत, 4, म्हणजे 5 इंटीजर 4/9. हा नंबर कोणत्या दोन कॉन्सिक्युटिव्ह इंटीजर्सच्या दरम्यान असणार आहे, 5 अँड 6, इन बिटवीन 5 अँड 6. आता लास्ट क्वेश्चन, एथ क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोइंग रॅशनल नंबर्स इज इन बिटवीन -7 अँड -8. आता आपल्याला असे नंबर शोधायचे आहेत की जे -7 आणि -8 मध्ये आहेत, आणि करेक्ट टू अल्टरनेटिव्ह शोधायचे आहेत, दोन उत्तर याच्यातली करेक्ट आहेत. आता बघा, इथे -51/7 तोंडी भाग लावायचा, 7/7 49 बरोबर, आणि 7/8 56, म्हणजे हा नंबर -7 -8 दरम्यान आहे. इथे 15 भाग लावला तर काय होतं, 15/90, म्हणजे हा नंबर 6 पेक्षा मोठा आहे आणि -6 अँड -7 मध्ये आहे. आपल्याला हवाय -7 अँड -8, म्हणजे हा अल्टरनेटिव्ह चुकीचा आहे. 17 तुम्हाला माहिती आहे, 17/8 136 आणि 17/9 153, म्हणजे हा नंबर -8 अँड -9 मध्ये आहे. मग आपल्याला हा पण नंबर नकोय, हा चेक करूया बरोबर. 13/7 91 आणि 13/8 104, म्हणजे हा नंबर बरोबर आहे, -7 अँड -8 दरम्यान आहे. त्यामुळे अशा प्रकारे आपल्याला तोंडी सुद्धा करेक्ट अल्टरनेटिव्ह याचे शोधता येणार आहे. 9th क्वेश्चन बघा, विच ऑफ द फॉलोइंग रॅशनल नंबर्स इज बिटवीन, मी नंबर लिहून घेते, -5/9 अँड -21/36. अशा प्रकारचे नंबर असतात तेव्हा अगोदर आपण डिनॉमिनेटर्स इक्वल असलेले नंबर्स करून घ्यायचे. याला जर आपण 36 करायचं असेल तर कितीने मल्टिप्लाय करावं लागेल, 4 ने. 9 4 36, त्यामुळे न्युमरेटरला पण 4 ने मल्टिप्लाय करायचं. इथे -20 न्युमरेटर येतोय आणि इथला न्युमरेटर आहे -21. ज्यावेळी असा न्युमरेटर्स मध्ये 1 डिफरन्स असतो तेव्हा आपल्याला त्यांच्या इनबिटवीन असलेला नंबर जो आहे तो काढण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. काय करता येतं आपल्याला, याच्यामध्ये या दोन नंबर्सची न्युमरेटर्सची ऍडिशन, डिनॉमिनेटर्सची ऍडिशन केलेला नंबर इनबिटवीन असतो, म्हणजे -20 -21 -41. 36 + 36 किती होतात, 72. हा नंबर या दोघांच्या इनबिटवीन आहे पण आपल्याला हा पर्याय नाहीये. मग आपण काय करायचं, हा जो नंबर आहे -5/9 याचा दुसरा इक्विव्हॅलेंट नंबर काढून बघायचा, एक
याच्या डिनॉमिनेटरला टू ने मल्टीप्लाय केलं, न्यूमरेटरला टू ने करावं लागेल. इथे येतात -10/18. हा जो इक्विव्हॅलेंट नंबर आहे -10/18 आणि हा दुसरा नंबर आहे आपला -21/36. या दोघांचे न्यूमरेटर्स आणि डिनॉमिनेटर्स ऍड करून बघूया काय होत आहे. -31/54 आपल्याकडे हा अल्टरनेटिव्ह आहे, त्यामुळे थर्ड अल्टरनेटिव्ह आहे तो करेक्ट अल्टरनेटिव्ह. तुम्हाला काय करायचंय लक्षात घ्या, अगोदर दिलेले दोन नंबर्स आहेत त्यांचे डिनॉमिनेटर्स इक्वल करून बघायचे. जर का न्यूमरेटर्स मधला डिफरन्स 1 असेल तर आपण त्यांचे न्यूमरेटर्स आणि डिनॉमिनेटर्स ऍड करून येणारे वेगवेगळे कॉम्बिनेशन तयार करायचे. दिलेल्या नंबर्सचे इक्विव्हॅलेंट नंबर काढून तुम्ही वेगवेगळे कॉम्बिनेशन करून आपला करेक्ट अल्टरनेटिव्ह शोधू शकता. आता 10th एक्झाम्पल बघा. हाऊ मेनी टाइम्स 2/9 शुड बी सबट्रॅक्टेड फ्रॉम 4 टू गेट द आन्सर्स 8/9. आता मी अगोदर हा फळा पुसतेय, आपल्याला याच्या जागी करावं लागेल. बघा, हाऊ मेनी टाइम्स 2/9 शुड बी सबट्रॅक्टेड फ्रॉम 4. या 4 मधून 2/9 च्या किती वेळा हा नंबर लिहायला मी इथे जागा ठेवते. हाऊ मेनी टाइम्स 2/9 शुड बी सबट्रॅक्टेड टू गेट द आन्सर 8/9. याचा अर्थ आपल्याला न्यूमरेटर किती हवाय, 8 हवाय आणि डिनॉमिनेटर किती हवाय, 9 हवाय. बघा, याचा डिनॉमिनेटर 1 आहे. मला जर याचा डिनॉमिनेटर 1 आहे त्याच्याऐवजी 9 करायचा असेल तर मला 9 ने मल्टीप्लाय करावं लागतं. म्हणजे ही हा नंबर होतो 9 4 36, 36/9. आणि इथे माझ्याकडे आहे 2/9, त्याला आपल्याला कितीने मल्टीप्लाय करायचे ते ठरवायचे. 36 आहे, इथे कितीने मल्टीप्लाय केलं आणि येणारा नंबर 36 मधून सबट्रॅक्ट केला की 8 येईल ते आपल्याला बघायचंय. बघा, वरती न्यूमरेटर 8 हवाय, यातले एक एक पर्याय घेऊया. 22 सबस्टिट्यूट करून बघा, 22 × 2 किती होतील, -44, विच इज रॉंग. 14 घ्या, इथे 14 टाकून बघा, 14 × 28 काय झालं बघा, 36 − 28 / 9. 36 − 28 आन्सर येतं 8/9, विच इज करेक्ट. म्हणजेच आपला सेकंड अल्टरनेटिव्ह करेक्ट आहे. आपण 11th एक्झाम्पल बघूया. विच ऑफ द फॉलोइंग रॅशनल नंबर्स इज टू बी ऍडेड टू, आपल्याला नंबर दिलेला आहे -48/9. याच्यामध्ये कोणता रॅशनल नंबर ऍड करायला पाहिजे टू गेट द नियरेस्ट स्मॉलर इंटीजर, याच्या अगदी जवळचा इंटीजर आपल्याला हवाय. आपण डिव्हाइड करून बघूया, 9 × 5 = 45, म्हणजे 5 इंटीजर कम्प्लीट झालेले आहेत. मग 6 इंटीजर आपल्याला हवा असेल तर या -48 ऐवजी किती असायला पाहिजे, 954, म्हणजे -54 असायला पाहिजे. मग आता -48 मध्ये किती ऍड केले की -54 होतील, -6. बघा, या दोघांची ऍडिशन होईल -54. याचा अर्थ यातला करेक्ट अल्टरनेटिव्ह कोणता आहे, -6/9. लक्षात येत आहे, याप्रमाणे आपल्याला विचार करायचा आहे. 12th एक्झाम्पल, ऑन अरेंजिंग दीज 4 नंबर्स इन असेंडिंग ऑर्डर, असेंडिंग ऑर्डर म्हणजे चढता क्रम, विच रॅशनल नंबर विल ऑक्युअर इन द लास्ट पोझिशन. चढत्या क्रमामध्ये शेवटी कोण असतं, सर्वात मोठा, म्हणजे आपल्याला या चौघांपैकी लार्जेस्ट नंबर शोधायचे. अगोदर आपण या दिलेल्या 4 नंबर्सचं निरीक्षण करूया, काय यांच्यामध्ये रिलेशन आहे ते बघूया. बघा, तुमच्या लक्षात येईल या सगळ्यांचे न्यूमरेटर असे आहेत आणि डिनॉमिनेटर यांच्यामध्ये काय रिलेशन आहे की न्यूमरेटरला मल्टीप्लाय केलंय आपण 4 बरोबर, सॉरी 3, 8 × 3 = 24, 24 × 1 = 23, 4 × 3 = 12, 12 × 1 = 11, 7 × 3 = 21, 21 × 1 = 20,
तीन त्रिक नऊ, तीनात नवातून एक गेले आठ, म्हणजे सगळ्या न्युमरेटर आणि डिनॉमिनेटर मध्ये एकसारखं रिलेशन आहे. असं जेव्हा असेल तेव्हा ज्या दिलेल्या नंबरचा न्युमरेटर आणि डिनॉमिनेटर जो आहे त्यातला, आणि शिवाय हे सगळे मायनस आहेत, मायनस असतील तेव्हा ज्या नंबर्सचा न्युमरेटर आणि डिनॉमिनेटर दिसायला मोठा दिसतो, हे मायनस साईन सध्या झाकून ठेवा, न्युमरेटर आणि डिनॉमिनेटर दिसायला मोठा आहे सगळ्यापेक्षा, तो नंबर सर्वात मोठा असतो. त्यामुळे मायनस एट अपॉन 23 इज द लार्जेस्ट नंबर, म्हणजेच तो असेंडिंग ऑर्डरने मांडल्यावर सगळ्यात लास्ट पोझिशनवर येणार आहे, त्यामुळे हा लास्ट पोझिशनवरचा नंबर आला. अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण रॅशनल नंबरशी रिलेटेड वेगवेगळ्या प्रकारचे एक्झाम्पल्स बघितलेले आहेत, त्याच टाईपचे इतर एक्झाम्पल्स तुम्ही सॉल्व करू शकता. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा, आणि पुढील महत्त्वाचे व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.